मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आपच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपण जाणून घेत आहोत महाराष्ट्राचा इतिहास. तर मित्रांनो, महाराष्ट्राचा इतिहास यावर आपण एक मालिका सुरू केलेली आहे आणि या मालिकेचा हा आहे व्हिडिओ क्रमांक 6. मित्रांनो, बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासावर बरेच वेळेस प्रश्न हे विचारले जातात. त्या अनुषंगाने आपल्याला महाराष्ट्राचा संपूर्ण इतिहास माहीत असणं अतिशय गरजेचं आहे. यामध्ये महत्त्वाचं आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील समतेच्या चळवळी. तर महाराष्ट्र घडवण्याकरता आणि त्याचबरोबर होणाऱ्या अन्यायावर वाचा फोडण्याकरता काही चळवळी ह्या उभ्या झाल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील कामगार चळवळ, त्यानंतर दलित चळवळ आणि स्त्री मुक्ती चळवळ या तीन प्रमुख चळवळी आहेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला महाराष्ट्रातील कामगार चळवळ याबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे. यानंतरच्या 7व्या क्रमांका व्हिडिओमध्ये आपण नंतर दलित चळवळीकडे जाऊया, नंतर स्त्री मुक्ती चळवळीकडे जाऊया. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील कामगार चळवळ. युरोपातील औद्योगिक क्रांतीचा परिणाम भारतीय भूप्रदेशावरही झाला आणि ब्रिटिशांनी स्वतःच्या गरजेसाठी भारतात उद्योग आणि कारखाने सुरू केले आणि कारखानदारीचा विकास एवढ्या झपाट्याने झाला आणि नंतर 1853 मध्ये आगगाडी निर्मितीचा पहिला कारखाना आपल्या राज्यामध्ये सुरू झाला. 11 जुलै 1851 रोजी भारतात पहिली भारतीय मालकीची कापड गिरणी मुंबई कुर्ला येथे नानाभाई कावसजी दावर यांनी सुरू केली आणि नंतर रतन जे टाटा आहेत यांनी नागपूर येथे एम्प्रेस मिलची स्थापना केली. अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये कारखानदारी ही सुरू झाली आणि यामधूनच कामगार चळवळीचा उदय हा होत गेला. कामगारांच्या मुख्य समस्या होत्या की कमी मजुरी त्या काळामध्ये द्यायची आणि सुट्ट्या नव्हत्या, रजा नव्हत्या आणि कारखान्यातून मूलभूत सुविधांची ही कमतरता होती. संरक्षण नसल्यामुळे अन्यायाविरोधात आवाज उठवता येत नव्हता. तर या सर्व प्रमुख समस्या आहेत आणि यामधूनच कामगार चळवळीचा उदय झाला. मित्रांनो, कामगार चळवळीचा उदय 23 मार्च 1875 रोजी ब्रिटिश शासनाने मुंबईचे जिल्हाधिकारी आर्बुट नॉट यांच्या अध्यक्षतेखाली पहिली फॅक्टरी कमिशन नियुक्त करण्यात आली आणि मात्र त्यांच्या अहवालाला सरकारने मंजुरी दिली नाही. यानंतर सोराबजी शापूरजी बेंगाली यांच्या नेतृत्वाखाली 1875 मध्ये कामगारांची स्थिती सुधारण्यासाठी कायदा करावा अशी मागणी करण्यात आली आणि याच काळात मंदी आल्यामुळे कामगारांचे प्रचंड हाल झाले. यानंतर वृत्तपत्रामधून फॅक्टरी ऍक्ट विषयी विचार मांडून जनजागृती झाल्यामुळे सरकारवरील दबाव हा वाढत गेला आणि त्यामुळे सरकारने 1881 मध्ये पहिला फॅक्टरी ऍक्ट मंजूर केला. आपल्याला या व्हिडिओमध्ये फॅक्टरी ऍक्ट सुद्धा बघायचे आहे. गिरणी कामगाराच्या दबावामुळे यातील तरतुदी सौम्य व मर्यादित स्वरूपाच्या असल्याने कामगारांमध्ये असंतोष पसरला आणि यातून मुंबईमध्ये कामगार चळवळीचा मित्रांनो उदय झाला. कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे जन्म यांचा 1848 ठाणे येथे झाला होता. तर 1870 पासून सामाजिक कार्यात त्यांनी सुरुवात केली. दीनबंधू वृत्तपत्रातून कामगारांचे प्रश्न दुःख मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि बॉम्बे मिल ओनर्स असोसिएशन ही संघटना कोणतीही नियम पाळत नसल्याने त्यांनीच कामगारांचे प्रश्न हाती घेतले आणि नंतर सरकारने 1881 साली पास केलेल्या फॅक्टरी ऍक्ट मधील तरतुदीबाबत श्री लोखंडे यांनी टीका केली. कामगाराच्या हितासाठी त्यांनी 1884 साली बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही देशातील पहिली कामगार संघटना स्थापन केली आणि 23 सप्टेंबर 1884 रोजी कामगारांची पहिली सभा मुंबईतील परळ येथे घेतली आणि त्यावेळी 4000 कामगार तेथे उपस्थित होते. 24 एप्रिल 1890 रोजी महालक्ष्मी रेस कोर्स मैदानावर 10000 कामगारांची सभा त्यांनी घेतली आणि यावेळी कामगारांची जे काही प्रश्न आहेत, विशेष म्हणजे सुट्ट्याच्या बाबतीतले जे प्रश्न आहेत, त्यांनी प्रखरपणे त्या सभेमध्ये मांडले आणि 10 जून 1890 रोजी गिरणी मालकांनी रविवारच्या सुट्टीला मान्यता दिली आणि हा कामगार चळवळीचा सर्वात मोठा विजय त्यावेळीचा मित्रांनो मानला जातो आणि त्यानंतर आपल्याला रविवारची सुट्टी तेव्हापासून ही मिळत गेली. नामी लोखंडे यांनी हिंदू मुस्लिम दंग्याच्या वेळी केलेल्या कार्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना राब बहादूर हा किताब दिला. यानंतर त्यांना जस्टिस ऑफ पीस या किताबानेही सन्मानित करण्यात आले होते. प्लेगच्या आजारांनी त्यांचे 1897 मध्ये श्री नारायण लोखंडे यांचे निधन झाले. अशा प्रकारे या कामगार चळवळीचा उदय करणारे लोखंडे अशा प्रकारे निधन झालेलं आहे. त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर कामगार चळवळीकडे सुद्धा आपण बघणं अतिशय गरजेचं आहे.
मित्रांनो, 1907 मध्ये बॉम्बे पोस्टल युनियन ही पोस्ट खात्यातील कामगारांची संघटना, नंतर 1909 मध्ये कामगार हितवर्धन सभा, शिवाजी नरे, सीताराम भोले आणि हरिचंद्र लाल तालचेकर, त्यानंतर 1909 मध्ये सोशल सर्व्हिस लीग ची स्थापना, नाम जोशी, गोपाळ देवगर आणि नरेश द्रविड. 1918 मध्ये मद्रास लेबर युनियनची स्थापना झाली पीबी वाडिया यांच्या माध्यमातून. नंतर 1920 मध्ये मजूर महाजन संस्था स्थापन झाली. त्यानंतर 1920 मध्ये ऑल इंडियन ट्रेड युनियन काँग्रेस, अखिल भारतीय कामगार महासभा ची स्थापना झाली आणि याचे संस्थापक होते नाम जोशी, पहिले अध्यक्ष होते लाला लजपतराय. यानंतर 1931 मध्ये प्रांत वराड विडी कामगार संघटना या संघटनेची स्थापना झाली आणि LN सरदार यांनी ही स्थापना केली. यानंतर 1936 मध्ये संयुक्त खानदेश मजूर फेडरेशन, त्यानंतर 1938 राष्ट्रीय कामगार संघटना संघ, त्यानंतर 1936 स्वतंत्र मजूर पक्ष ची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून करण्यात आली. 11 एप्रिल 1939 रोजी मुंबई शहरातील ब्रिटिश या गिरणीचा 7 महिने संप श्रीपाद अमृत डांगे यांच्या नेतृत्वाखाली झाला आणि मालकांनी मागण्या मान्य केल्यामुळे संप मागे घेण्यात आला. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळातील कामगार चळवळीकडे आपण जाऊया. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस इटक ची स्थापना झाली आणि या संघटनेला शह देण्यासाठी समाजवाद्यांनी 1948 मध्ये हिंदू मजदूर सभा स्थापन केली. यानंतर 14 जानेवारी 1959 रोजी समितीच्या नेत्यांच्या बैठकीत मुंबईतील सर्व गिरणी कामगारांची एक युनियन स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि मुंबई गिरणी कामगार युनियन असे त्या युनियनचे नाव ठेवण्यात आले होते. त्यानंतर कामगार आघाडी दत्ता सामंत यांनी सुरू केली. नंतर महाराष्ट्र लेबर युनियन राजन नायर यांनी सुरू केले. अशा प्रकारे कामगार चळवळीचा उदय गेला आणि जे काही कामगारांची प्रश्न होती ती मांडण्यासाठी आणि ती सोडवण्यासाठी या सर्व संघटनांनी काम केले. फॅक्टरी ऍक्ट 1881 फॅक्टरी ऍक्ट होता, अत्यंत सौम्य आणि मर्यादित आहे. 100 पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या गिरणीला हा ऍक्ट लागू आहे. 7 ते 12 या वयोगटातील मुलांना कामावर कामगार म्हणून नियुक्त करू नये आणि 9 तासापेक्षा जास्त वेळ मुलांना काम देऊ नये. 1881 फॅक्टरी ऍक्ट. तर मित्रांनो, बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेमध्ये यावर बऱ्याच वेळी प्रश्न विचारतात, त्या अनुषंगाने अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आपल्या सर्वांकरिता आहे. खास करून महिला आणि बालविकास अधिकारी आणि इतर जे काही पद आहेत त्यामध्ये तर फॅक्टरी ऍक्ट आणि कामगार चळवळीवर बरेचसे प्रश्न असतात. नंतर कामगार विभागाशी संबंधित जेवढी काही पद आहेत त्यामध्ये सुद्धा यावर बरेचसे प्रश्न विचारले जातात. लेबर अधिकारी, सुपरवायझर यासारख्या पदावर सुद्धा बरेचशा वेळेस प्रश्न विचारले जातात. फॅक्टरीशी संबंधित MIDC जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा वेगवेगळ्या पदांच्या घेतल्या जातात त्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा वेळेस यावर प्रश्न विचारले जातात. त्या अनुषंगाने आपण याकडे लक्ष द्यायचं आहे. 1892 फॅक्टरी ऍक्ट मेजर लेथरविच कमिशनच्या अहवालावर आधारित हा फॅक्ट आहे. 50 पेक्षा जास्त कामगार 4 महिन्यापेक्षा अधिक काळ काम करतात ती जागा म्हणजे फॅक्टरी. स्त्रियांसाठी कामाचे तास 11 दुपारी 1 ते 1.5 सुट्टी आणि सकाळी 6 पूर्वी व संध्याकाळी 6:30 नंतर कामावर नको. आठवड्याची सुट्टी रविवार. यानंतर 1911 फॅक्टरी ऍक्ट आहे. स्मिथ कमिशनच्या अहवालावर आधारित हा ऍक्ट आहे. मुलांच्या कामाचे तास 6, स्त्रियांच्या कामावर रात्रपाळी बंदी आणि पुरुषांच्या कामाचे तास 12 असं 1911 फॅक्टरी ऍक्टमध्ये नमूद आहे. नंतर 1938 बाल मजुरी कायदा. रेल्वे गोदीमध्ये सामानाची ने आण करण्यासाठी 15 वर्षाखालील मुलांना नेता येणार नाही. पुढे 1939 मध्ये आगपेटीच्या व्यवसायात 12 वर्षाखालील मुलांना कामावर घेण्यास बंदी घालण्यात आली. यानंतर 1948 फॅक्टरी ऍक्ट आपण बघूया. भारत सरकारने व्याप्ती वाढवली आणि 10 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असणाऱ्या कारखान्यांना हा लागू केला. यांत्रिक शक्ती नसलेल्या कारखान्यात कामगाराची मर्यादा 20, सर्व कारखान्यात दररोज 8 तास काम, आठवड्यात 48 तास. 14 वर्षाखालील मुलांना कामावर ठेवू नये. स्त्रियांना 8 तासापेक्षा अधिक काम नको. संध्याकाळी 7 नंतर त्यांना काम नको. 500 पेक्षा जास्त कामगार असलेल्या कारखान्यात 1 कामगार कल्याण अधिकारी असणं गरजेचं आहे. तर कामगार कल्याण अधिकाऱ्यासाठी सुद्धा हे प्रश्न विचारले जातात मित्रांनो, आपल्याला लक्षात घ्यायचा. यानंतर 1948 किमान वेतन कायदा. 13 असंघटित उद्योगांसाठी हा कायदा होता. केंद्र आणि राज्य सरकारांना कामाचे वेतन ठरवण्याचा अधिकार प्राप्त यामधून झालेला आहे आणि 5 वर्षांनी या कायद्यात दुरुस्तीची तरतूद आहे. तर
तर मित्रांनो, अशी होती ही कामगार चळवळ महाराष्ट्रातील. यानंतर आपल्याला महाराष्ट्रातील दलित चळवळ याकडे जायचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये, व्हिडिओ क्रमांक 7. तर महाराष्ट्रातील दलित चळवळीमध्ये आंबेडकर पूर्व दलित चळवळ, आंबेडकरांची दलित चळवळ आणि आंबेडकर च्या नंतरची दलित चळवळ, या तीन चळवळी आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायच्या आहेत. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती होती या व्हिडिओच्या माध्यमातून, ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर आपण आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या. या अगोदर महाराष्ट्राचा इतिहास यावर आपण 4-5 व्हिडिओ दिलेले आहेत, ते 5ही व्हिडिओ बघा आणि हा 6वा व्हिडिओ आहे, हा सुद्धा आपण बघून घ्या. धन्यवाद.